आज आषाढी एकादशी आहे आणि हे विठ्ठलवाडी मंदिर हे प्रति पंढरपूर म्हणून मानलं जातं. 2 लाख जवळजवळ भाविक या इथे दर्शनास येतात आणि आज बकरी ईद पण आहे. मी दोन्ही धर्मीयांच्या नागरिकांना या निमित्ताने शुभेच्छा देते आणि आषाढी एकादशीच्या दर्शनाला येणारे सर्व भाविक यांच्यासाठी आम्ही सतीश मिसाळ ट्रस्टतर्फे हे जे खिचडी वाटप आत्ता चालू आहे हे रात्री शेवटचा भाविक जाईपर्यंत चालू राहतो. 5 वाजता चालू झालेलं आहे. जवळजवळ 20,000 किलोची खिचडी इथे संपते आणि सर्व भाविकांनी या खिचडीचा लाभ घ्यावा, कारण खूप वेळ दर्शनाच्या रांगेत आपण बघितलं तर ते उभे असतात आणि हे अतिशय चांगलं कार्य हे तडीस नेण्यासाठी माझे भाजपचे सगळे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी हे दिवसभर इथे सेवा देतात. त्यांचे पण मी या निमित्ताने आभार मानते आणि सर्व भाविकांना शुभेच्छा देते. नमस्कार, मी सौ उज्ज्वला अनिल वेद पाठक. मी पुण्यामध्ये गेले 30 वर्ष राहते आणि 30 वर्षापासून आम्ही दर एकादशीला इथे विठ्ठलवाडीमध्ये येतो. विठ्ठलवाडी म्हणजे प्रति पंढरपूरच आहे. माझी मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा ती खूप हट्ट करायची पंढरपूरला जायचं, तेव्हा तिला आम्ही इथे आणायचो की हेच पंढरपूर आहे म्हणून. आणि नंतर आम्हाला कळलं की विठ्ठलवाडीला प्रति पंढरपूर म्हणतात म्हणून आणि दरवर्षी आम्ही इथे येतो. पंढरपूरला गेल्यानंतर जो भाव उत्पन्न होतो, भक्तिभाव, जी भक्ती उत्पन्न होते, जो श्रद्धाभाव उत्पन्न होतो, जो काय अनुभव येतो तो अनुभव, ती अनुभूती इथे येते. काल सकाळपासून इथे सतत नाम गजर कीर्तन भजन प्रवचन गायनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि अवघी तुमतुमली पंढरी अवघारंग एक झाला ह्याची प्रचिती काल आम्ही घेतली. काल आमच्याही एका ग्रुपचा गाण्याचा कार्यक्रम झाला. पंडित रवींद्र यादव आमचा ग्रुपचा गाण्याचा कार्यक्रम झाला. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला. दिवसभर गाणी भजन कीर्तन चालू होतं आणि इथे पंढरपूर म्हणजे प्रति पंढरपूरचा अनुभव आला. पांडुरंग म्हणजे काय आहे? तो लीलाधारी आहे, तो सगळ्यांना एक करतो. असं म्हणतात ना, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडप वाटे. आणि त्याची प्रचिती आली की खरंच आहे, आज लाखो लोक येत आहेत, जात आहेत, करत आहेत. त्यांना सगळ्यांना झडप घालून पांडुरंग आपल्या दर्शनासाठी बोलावून घेतो आणि त्यांना त्याच्या पद्धतीने आशीर्वाद देऊन त्यांच्या झोळीमध्ये काही ना काही तर कृपादान घालतो. असा हा लीलाधारी पांडुरंग आहे. आणि प्रत्येकाला पंढरपूरला जायला जमत नाही, पण भगवंतानी नाना रूपं घेतलीत, तसं नाना स्थळांनी त्यांनी आपलं रूप प्रकट केलेलं आहे. आणि पंढरपूर इथे प्रति पंढरपूर केलं कारण पुण्यातल्या लोकांच्यासाठी हा एक दर्शनाचा उत्तम मार्ग आहे. आणि पांडुरंगाबद्दल किती सांगावं, तेवढं कमीच आहे. धन्यवाद. माझं संपूर्ण नाव विलास सदानंद कारखाने. मी प्रतिवर्षी पायी प्रवास करतो, पण ह्या वर्षी मला काही कारण आजारपणामुळं पंढरपूरला जाता आलं नाही. पण माझं हे प्रति पंढरपूर मी हे विठ्ठलवाडी समजतो. आणि यंदा मी तरी काही दुखापत असल्यामुळं मी भवानीपेठ ते सासवडपर्यंत पायी प्रवास केला. मला काही आजार पण जाणवलं नाही किंवा काही नाही, काही एकदम सुव्यवस्थित मी प्रवास केला आहे. विठ्ठुरायाकडे मी मागणं एकच करतो की मला सुख समृद्धी आनंदी वर्ष भरभराटीचे जावं हीच माझी प्रार्थना करतो. मी यंदा पाऊस भरपूर पडावा अशी मी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. काही दुष्काळ काही आणू नये अशी मी पांडुरंगचरणी प्रार्थना करतो.